कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता मुंबई महापालिकेनं शाळांबाबत मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतलाय. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी खबरदारी म्हणून आता मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा महाविद्यालयं ही 15 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेनं घेतलाय. दरम्यान याआधी 31 डिसेंबर 2020 पर्यंत सर्व शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली होती. मात्र ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या अवताराच्या पार्श्वभूमीवर आता हा निर्णय घेण्यात आलाय. मुंबई महापालिकेनं परिपत्रक जारी करत याबाबतची माहिती दिली आहे. महापालिका क्षेत्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात असला तरीही जगभरातील इतर देशांमध्ये कोरोनाची आलेली दुसरी लाट आणि अन्य राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता महापालिका क्षेत्रातील सर्व शाळा आणि महाविद्यालयं 15 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. नव्या कृषी कायद्यांवरून दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असताना आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनीही आता मोदी सरकारवर वारंवार टीका करायला सुरुवात केली आहे. पवार यांनी आज पुन्हा एकदा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. राज्याशी कोणतीही चर्चा किंवा त्यांचं मत जाणून न घेताच केंद्र सरकारने कृषी कायदे रेटून नेले. दिल्लीमध्ये बसून शेती करता येत नाही असा टोला सुद्धा यावेळी शरद पवारांनी मोदी सरकारला लगावलाय. ते पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते. त्याचप्रमाणे उद्याच्या बैठकीमध्ये कोणताही तोडगा सरकारनं काढला नाही तर सर्व विरोधी पक्षांची बैठक बोलावून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देऊ अशी हमी सुद्धा शरद पवार यांनी दिल्याचं आंदोलक शेतकऱ्यांनी सांगितलं. मेहक प्रभू प्रकरणावरून राज्याच्या राजकारणात आता नवीन वाद उफाळण्याची शक्यता आहे. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया परिसरात झालेल्या सीएए विरोधी आंदोलनावेळी मेहक प्रभू या तरुणीनं फ्री काश्मीरचं पोस्टर झळकवलं आणि या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आता सी रिपोर्ट दाखल केलाय. यावरून भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी आता हे सरकार तुकडे तुकडे गँगचं आहे की काय असा सवाल उपस्थित करत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केलाय. आशिष शेलार यांनी ट्विट करत काही प्रश्न उपस्थित केलेत. यावेळी शेलार असं म्हणतात की कसाबचा पाहून बिर्याणीनं केला कन्हैया ज्यांना आपलासा वाटतो त्या आघाडीच्या ठाकरे सरकारचे आता शहरी नक्षलवाद्यांना रेड कार्पेट आहे का. आझाद काश्मीरचा नारा देणाऱ्या मेहक प्रभूच्या हातामध्ये मुंबई पोलीस आता निर्दोषत्वाचा दाखला देणार का आणि हे सरकार तुकडे तुकडे गँगचं आहे की काय असा सवाल उपस्थित करत यावेळी शेलारांनी ठाकरे सरकारला धारेवर धरलाय. राज्यातील ग्रामपंचायत निवडणूक लढवणाऱ्या इच्छुकांना आज आणि उद्या 30 डिसेंबर रोजी जात पडताळणीसाठीचे अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन भरता येणार आहेत. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी ही घोषणा केली आहे आणि त्यामुळे आता ग्रामपंचायत निवडणूक लढवणाऱ्या राखीव मतदारसंघातील उमेदवारांना मोठा दिलासा मिळालाय. राज्यभरामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगानं जात पडताळणीसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढल्यानं ऑनलाईन प्रक्रियेचा वेग मंदावला आणि म्हणूनच आज म्हणजेच 29 डिसेंबर आणि उद्या म्हणजेच 30 डिसेंबर या दोन दिवशी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीनं जात पडताळणीसाठीचे अर्ज स्वीकारावेत असे निर्देश देण्यात आले आहेत. धनंजय मुंडे यांनी ट्विटरवरून याबाबतची माहिती दिली आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार समोर आल्यानं आता ब्रिटनला जाणाऱ्या विमान उड्डाणांवर तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. मात्र ही स्थगिती आणखी काळ लांबू शकते अशी माहिती आता नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिली आहे. मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते आणि यावेळी या मंत्रालयाच्या वतीनं आता देशात लसीच्या वाहतुकीबाबतही माहिती देण्यात आली आहे. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HWNews ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HWNews वर.